येथील सर्व नागरिकांचे लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम अभिनंदन आणि कौतुक करतो। प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव साजरा करण्याचा जो निर्धार लातूर आणि उदगीरच्या जनतेने केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनास्पद आहे। उद्या सातवा दिवस असल्याकारणाने उदगीरमधील सर्व सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन नियोजित आहे। नगरपालिका उदगीर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त बैठक झालेली आहे आणि सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक वार्डामध्ये त्या त्या ठिकाणी ट्रॅक्टरवरील जो पाण्याचा कुंड असेल त्या कुंडामध्येच सार्वजनिक त्याचप्रमाणे घरगुती गणपतींचं विसर्जन केलं जाणार आहे। त्याकरता प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। 12 ट्रॅक्टर्स आहेत ते त्याकरता नियुक्त केलेले आहेत। त्याच ठिकाणी नागरिकांना आवाहन आहे, सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या गणेशमूर्ती त्या ठिकाणी मूर्ती दान करावं अथवा त्या ठिकाणी पाण्यामध्ये विसर्जन करावं। लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे या ठिकाणी एकूण 4 DYSP, 8 पोलीस निरीक्षक, 20 सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक, 250 पोलीस कर्मचारी आणि 250 होमगार्ड असा मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सर्व सुयोग्य प्रकारे नियोजन त्याचं केलेलं आहे। आत्ताच त्याबाबतचा एक रूट मार्च पोलिसांचा घेण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा लातूर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण नगरपालिका व पोलीस प्रशासनाने व्यवस्था केलेल्या पाण्याच्या कुंडामध्येच आपल्या सार्वजनिक व घरगुती गणपतींचे जागेवरच विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।